तलाठी भरती परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलंय. विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण मिळाल्याचा प्रकार गैरसमजुतीतून घडला असा खुलासाही महसूल विभागानं केलाय. परीक्षेदरम्यान गुणांची सामान्यीकरण प्रक्रिया करण्यात येते, त्यामुळे काठिण्य पातळीनुसार उमेदवारांच्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. अशावेळी काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात असा खुलासा सरकारकडून देण्यात आलाय. तेव्हा महसूल विभागानं नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण बघूयात. सामान्यीकरणावेळी काठिण्य पातळीनुसार गुणांमध्ये वाढ किंवा घट होते. काहींचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेत 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण आहेत. ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण त्यांची निवड करणं शक्य. असा खुलासा महसूल विभागानं केलाय. मला वाटतं जे काही या संदर्भात काही लोकांनी जे आरोप केले ते पूर्णतः तथ्यहीन आहे, त्यात कुठलं सत्य नाही आहे.